क्रमांक 160. प्रश्न क्रमांक 160. आपल्याप्रमाणे सभापती महोदय, मुंबई मधील अभ्युदय नगर माडा वसाहत या बाबतीत जो सेवा शुल्क वाढवलेला आहे त्या संदर्भातला आहे. सभापती महोदय, यामध्ये 3409 गाळ्या आहेत. या 3409 गाळ्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घर देण्याचा 1989 साली पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला 55 रुपये पहिल्यांदा माडाला भरावे लागत होते, सेवा शुल्क आकारणी होती. त्यानंतर ती 150 झाली. 150 झाल्यानंतर मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख असताना त्याला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर आज तिकडे 1027 रुपये लावण्यात आले. रहिवाशांना मी भेटलो, अनेक आपण त्यावेळी निवेदनं दिली, त्या निवेदनांमध्ये मी सदनाच्या निदर्शनास एवढीच गोष्ट आणून देतोय सर, यामध्ये मुंबई मंडळाच्या लेखा विभागाकडे खरे राहत आहेत तिकडे 3490, मुंबई महामंडळाच्या लेखा विभागाकडे सदनिकांची संख्या दाखवली आहे 2859, मुंबई महापालिकेला जल विभागाकडे त्यांची संख्या दाखवली आहे 2034, आणि जी आकारणी 770 रुपये त्यांना करण्यात आलेली आहे तीच जर खऱ्या अर्थाने 3409 लोकांना जर लावण्यात आली असती तर हा भूर्दंड पडला नसता. अचानक त्यांना 2098 पासूनची आपण जो लावलेला भूर्दंड प्रमाणे 1.5 लाख रुपये प्रत्येक घरामागे जर भरावे लागत असतील तर जी घरं खरोखर 20 किंवा 25 हजारला त्यावेळी खरेदी केली त्यांना 1.5 लाख रुपये भरणे हे चुकीचं आहे. आणि झालेला निर्णय, यामध्ये झालेला जो निर्णय आहे, मी माझ्या अभ्यासांती बघितले की जल विभागाला जे केले 8 मीटर सभापती महोदय बंद होते. खरी हे रिपेअर करण्याची जबाबदारी बीएमसीची होती पण मुंबई महानगरपालिकेकडनं करून घेण्याची जबाबदारी माडाची होती. ते मीटर बंद होते म्हणून टेलिस्कोपिक पद्धतीने त्यांचं मीटर घेण्यात आले आणि ती रिडिंग चुकून झालेल्यामुळे अभुदय नगर रहिवाशांना ह्या एवढा भूर्दंड पडावा लागतोय. तर झालेल्या सर्व प्रकाराची आपण चौकशी करून त्यांना जो भूर्दंड म्हणून आपण जो लावताय तो आपण रद्द करणार का? बोला अध्यक्ष महोदय. हा अनेक वर्ष प्रलंबित असा प्रश्न आहे. त्यांनीच आपल्या प्रश्नामध्ये 55 रुपये, 150 रुपये आणि आत्ताचा जो काही 1027 निर्णय तो सांगितला. प्रश्न असा आहे की 93-94 साली हा 55 रुपये होता, त्याच्यानंतर 98-99 साली तो 150 रुपये केला, त्याच्यानंतर तो माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्थगिती आदेश दिला. धावकरे साहेब त्याच्यावरती स्थगिती आदेश दिला. धावकरे साहेब त्याच्यानंतर आता ऐका जरा, 1027 पर्यंत आला. आता प्रश्न एवढाच आहे किरण पावसकर साहेब की ज्या सेवा आहेत त्याचं शुल्क आकारायचं की नाही? शुल्क आकारायचं असेल तर मुंबई इतर मुंबईकरांना जे शुल्क लागतं तेच शुल्क इथे लागू करण्यात येते. आता एक टप्पा आपल्याला करावा लागेल तो म्हणजे आजपर्यंत 97-98 पासून आजपर्यंत आणि 98 नंतरचा असे दोन विभाग करावे. याच्यामध्ये एक मंत्रिमंडळ समिती नियुक्त झाली, त्यांनी काही प्रस्ताव दिलेले आहेत, ते प्रस्ताव तुमच्या सूचनांसह मान्य करून आम्ही मान्य केले, त्याची शिफारस आम्ही मंत्रिमंडळाला म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना केली, ती मान्य होईल. म्हणजे प्रत्येक अभ्युदय नगर सह ज्या वसाहती आहेत ज्यांच्याकडनं सेवा शुल्क येणं बाकी आहे त्या सगळ्यांबरोबर चर्चा करून एक मध्य मार्ग काढण्याचा निर्णय झालेला आहे. आता राहिला पुढचा भाग की सेवा शुल्क हे भरायचे की नाही, म्हणजे तिथे जे राहत आहेत घरांच्या किमती आणि सेवा शुल्क याच्यामध्ये. कारण काय झालं की साधारण 93-94 आणि 98 यामध्ये शुल्कामध्ये अचानक वाढ झाली, म्हणजे इलेक्ट्रिसिटीमध्ये वाढ झाली, पाण्याच्या बिलामध्ये वाढ झाली, सर्वच सेवा शुल्कांमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे ते फुगल्यासारखं दिसलं. तिथल्या लोकांना ते मानवलं नाही आणि म्हणून विलासराव देशमुखांनी ऐकून त्याला स्थगिती दिली. स्थगिती दिल्यानंतर आज 20 वर्ष हा प्रश्न कायम आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय तोडगा तिथे आपले गृहमंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्री यांची जी समिती होती त्यांनी जी शिफारस केली आहे ती आहे आपल्या सगळ्यांकडे. 2017 साली ही समिती स्थापन झाली आणि ती आता मान्य करण्यात आलेली आणि त्याच्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला. विरोधी पक्षनेते एकाला सभापती महोदय, हा जो महाडाचा त्यांना विचारून अभ्युदय नगरचा विकास प्रकल्प याच्याचा महत्वाचा आव्हाड साहेबांनी तो विषय माहित आहे. नंदकुमार काटकर
तिथले ते मुख्य प्रवर्तक आहेत, सेवा शुल्क अवाजवी लागलेलं आहे आणि ते तिथल्या सर्वसामान्य मराठी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ते परवडणारं नाही आहे, तर फक्त तो सेवा शुल्क कमी करा आणि ते टप्प्याटप्प्याने स्लॅब त्यांना पाडून दिलं तरी ते तयार आहेत. आणि तशा प्रकारची समिती जी नेमली होती आणि त्यांनी शिफारसही केलेली आहेत, तर मला वाटतं आपण त्या संबंधितांची एक बैठक घेऊन तात्काळ निर्णयाची आवश्यकता आहे. आता याच्यावर काही चर्चेची आवश्यकता नाही, होय म्हणा सभापतीमध्ये निर्णय घ्या. होय आपण म्हणालात तर ते झालं पाहिजे, तर तशी तात्काळ आपण एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावा, ती लोक आपल्याला दुवा देत. असं आहे की माननीय विरोधी पक्षनेते आमचे मित्रांनी जे काही आम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे ऑलरेडी मी नंदकुमार काटकरांशी बोललेलो आहे, त्यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि त्यांना योग्य वाटतोय तसा निर्णय घेतलेला आहे. मी आमचे राधा म्हणजे अधिकारी राधाकृष्णन यांची बैठक होऊन त्यांच्याकडनं ही प्रस्ताव मागितला आहे. राधाकृष्णन ही स्वतः बसून त्या प्रस्ताव दोघं ठरवून मध्यमार्ग काढून हा विषय तिथे संपवला. भाई गेरकर सभापती महोदय, 98 आकारलेले 2009 मागितले, अरेअर्स मागितलं, त्याच्यावर व्याज, त्याच्यावर चक्रीवाढ व्याज मागितलं. माननीय अनिल परब, मी गेल्या वेळी राज्यमंत्र्यांकडे सांगून की हे चक्रीवाढ व्याज हे काय आपलं जे शासन आहे म्हणजे हे केवळ अबुधाईनगर नाही, सभापती महोदय कांदिवलीला आणि चारकोपमध्ये ज्या म्हाडाच्या कमी उत्पन्न दर्जाच्या म्हणजे त्यावेळी घेतलं त्यांनी त्या जागा 40,000 आणि आता त्यांच्याकडून सेवा शुल्क मागतायत 80,000 1,20,000. त्यावेळी आमची मागणी होती माननीय आनंद परब मंत्री महोदय, त्यावेळी आम्ही दोघांनी हा प्रश्न जसाच लावला होता की हे माननीय अनिल परब प्रश्न की चक्रीवाढ व्याज हे रद्द करावं, त्यांना जसं तुम्ही शेतकऱ्यांना एवढी माफी देता तर त्यांना काहीतरी या ठिकाणी माफ त्यांना एक शुल्क जोडून त्यांना माफ करावं. आणि ही मराठी माणसं आहेत, ही सामान्य माणसं आहेत, या सामान्य माणसांना त्या ठिकाणी आपण न्याय द्यावा. चक्रीवाढ व्याज आणि हे बँकेप्रमाणे लावू नये मान्य त्यावेळी शासनाने मान्य केलं होतं, परंतु अजूनही आता जी पाठवलंय ते नोटीस सभापती महोदय ती नोटीस पुन्हा चक्रीवाढ व्याज आणि व्याजाने पाठवले, म्हणजे जे शासनाने निर्णय घेतला होता या शासनाच्या निर्णयाला डावलून हे नवीन शासन आलं. या नवीन शासनाने हे जे मराठी माणसं आहेत विशेषतः मुंबईतले मूळ निवासी आहेत यांना या ठिकाणी चक्रीवाढ व्याजाचं त्या ठिकाणी नोटीस पाठवली, त्यामुळे ती रद्द करून जसं भरलंय त्याप्रमाणे करणार का? चला असं आहे नाही वेळेचं भान ठेवा हा म्हणून काय झालं दुसऱ्या डिव्हाइस मधनं विचारा. भाई गिरकर साहेब, प्रकाश मेहतांच्या नेतृत्वाखाली जी समिती होती त्या समितीने दिलेला अहवाल जर मान्य केला असता वेळेत तर हे प्रश्न उद्भवलेच नसते, त्याच्यामुळे त्याला झालेला उशीर ह्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण तरी माझं अभ्युदयनगर बरोबरच्या रहिवाशांबरोबर झालेली चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांचं व्याज, चक्री व्याज, इतर व्याज, सगळं व्याज बाजूला ठेवलं जाईल, एक अभय योजना आणली जाईल, त्याच्यात स्लॅब पाडले जातील आणि मराठी माणसाला परवडेल अशा पद्धतीने हा चला सर्व काही उत्तर दिलेलं आहे. जानकर साहेब, जानकर साहेब, लाड साहेब तुम्ही सारखे हात वर करू नका. जानकर साहेब, अहो जानकर साहेबांना तुम्हालाच पाहिजे का सगळं? हे बघा, मी प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे, आता हे होणार नाही. मी ज्यासाठी मी म्हटलं होतं डॉक्टर आव्हाड साहेब की मुंबईच्या सर्व आमदारांना घेऊन हा प्रश्न हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर बैठक घ्यावी आणि जो काही निर्णय होईल हा आपल्याला द्या. बोला. नाही प्रश्न त्याला तास संपला सर, नाही आता संपला दोन काय घड्याळ थांबू शकतो का मी? हे बघा.